महावितरणनं वीज चोरांविरोधात धडक मोहीम उघडली आहे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांमध्ये सातशे वीज चोरांचा महावितरणच्या भरारी पथकानं पर्दाफाश केला असून पाच कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची वीज चोरी उघडकीला आणली आहे कोल्हापूर जिल्ह्यात विजेच्या तारांवर आकडे टाकून वीज चोरीचे प्रकार वाढत आहेत या वीज चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी महावितरणनं भरारी पथक आणि स्थानिक पथकं नेमली आहेत गेल्या नऊ महिन्यात भरारी पथकांनी सातशे वीज चोऱ्यांचा पर्दाफाश करून पाच कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली आहे महावितरणने वीज चोरीच्या विरोधामध्ये कडक व सातत्यपूर्ण मोहीम हाती घेतली आहे गेल्या नऊ महिन्यामध्ये महावितरणकडून सातशे वीज चोरावर कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये सदुसष्ट लक्ष वीज युनिटची चोरी सापडली असून त्याचं आर्थिक मूल्य हे पाच कोटी त्र्याऐंशी लक्ष रुपये इतकं आहे महावितरणचं ग्राहकांना आव्हान आहे की आपण अधिकृत वीज जोडणीद्वारेच वीज वापर करावा एप्रिल दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार बावीस या नऊ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील सातशे वीज चोरट्यांनी सदुसष्ट लाख इतक्या वीज युनिटचा वापर केला असून या वीज चोरट्यांकडून महावितरणनं पाच कोटी अकरा लाख रुपये इतकी रक्कम वसूल केली आहे औद्योगिक क्षेत्रातील अठरा वीज चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला असून अनधिकृत वीज वापराच्या सहाशे तेरा प्रकरणांमध्ये दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये महावितरणनं वसूल केलेत गगनबावडा चंदगड गडहिंग्लज आजरा या ठिकाणी वीज तारांवर आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या एकशे त्र्याऐंशी जणांवर कारवाईचा बडगा उगारला असून याद्वारे तीस लाख रुपयांची चोरी महावितरणनं उघडकीला आणली आहे